चाळीस भावाने चार दिवस होतो खूप आनंद खूप आनंदाला त्याला म्हणे की था चालतो जेवायचो म्हणत होता. दोन दिवस बाबा काही सांगले नाही. तिसऱ्या दिवशी बाबाजी परत मुलं आठवली ते बाळा इकडे ना आता त्या शर्टाचा त्या कपड्याचा राहिलेला अंतिम आणि तिसरा तुकडा होता. ते म्हणजे मग पहिल्या तुला किती लागला तू दुसरा तुला किती लागला म्हणजे 20 रुपये झाला होता. तो 40 मिळाले मग विकायला किती झाला होता 20 रुपयाला. की मला हा आता कपड्याचा तुकडा तुला 200 रुपयाला विकायचा आहे. किती घ्याल तुम्ही एक जीर्ण झालेला कपडा घ्याल तुम्ही सर तुम्ही घ्याल का तो पण हेच म्हणला. आणि आत्ताचा जो मुलगा असता ना तो काय बोल असता बाबा काय तुम्ही डोक्या पडले विकले तर काय एक 10 रुपयाचा कपडा विकता ना 7 तास गेले 20 रुपयाचा कपडा करताना कुठल्या कुठल्या चक्कल लढवल्या. आणि आता तोच कपडा 200 तारीख 200 कसं सांगे बाबा परत तेच म्हणले काय मध्ये नुकसान आहे का आपलं नुकसान आहे का नाही. तू 10 रुपयाचा विकताना सुद्धा हेच म्हणलं होता तो 10 रुपयाचा कपडा गेला का नाही गेला. 20 रुपयाचा कपडा विकताना सुद्धा तू असंच म्हटलं होता पण 20 रुपयाला गेला का नाही गेला. आता 200 रुपयाचा तू प्रयत्न तरी कर. शेवटी काय बाबाने सांगितलं आणि मुलाने ते स्वीकारलं. पुन्हा एकदा दोन वेळ चांगलं अतिशय होता स्वच्छ रात्री धुवायचा आणि इस्त्री करायचा म्हणून अधूर्ण खाली ठेवायचा. दुसरा दिवशी उठला असा ते शेजारचा मुलगा आला. अरे आपल्याकडे तुला माहिती आहे काय झालंय तुझं काय आलंय अरे सुपरस्टार हिरोईन ऐश्वर्या आपल्याकडे आली आहे कुठे कुठे चालू आहे अरे त्याच तिथे त्याच्या घरी पण चालू आहे काय होतो त्याने क्षणाचा विलंब करा होता त्या कपड्याचा तुकडा घेतला आणि ऐश्वर्यांची शूटिंग कुठे आहे तिथे तो जाऊन पोहोचला. लहान मुलगा होता कोणाचे पाया गुरु कोणाचे निकड 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 नगर त्याने ऐश्वर्यावर गेला आणि म्हणला की मॅडम मी तुमचा मोठा फॅन आहे. मला तुम्ही ऑटोग्राफ घेता का एवढा बोल्डनेस मुलगा बघितला कोणी त्याच्या प्रेमात करू शकतो. ऐश्वर्याला काय बोलते सर तिने क्षणाचा विलंब होता प्रेम काढला आणि त्याच्यावर ऐश्वर्याची साई करून दिली. ऐश्वर्या रायने सही केलेलं कापड घेऊन तो बाजारात बाजारात फक्त बाजारात नाही तो भल्या मोठ्याला तेकड्या उभा राहिला आणि म्हणला ऐश्वर्या रायने सही केलेलं कापड फक्त 200 रुपयाला. काय वाटत गेलं सर सेकंदामध्ये ऐश्वर्याचे जेवढे पण फॅन आहेत ना सगळे तिथे जवळ आले आणि 200 रुपयाचे कापड हे भीतर घेतलं. आता मला सांगा 200 रुपये त्या मुलाच्या हातात आल्यावर काय झालं खूप आनंद आला असेल. यस एक्झॅक्ट त्या टेकडीवरून पळायला घरी रवींद्र असं बघायला बाबा बाबा मी आज करून टाकलं बाबा 200 रुपयाचा कापड विकून टाकला. त्या बाबांनी नेहमी ग्रामाला घट्ट मिठी मारली. बाबांच्या डोळ्यात पाणी होतं त्या मुलाच्या डोळ्यात पाणी होतं. बाबा म्हणले की मुला एक कपड्याचा कपडा एकच होता कपडा एकच होता नाही एका कपड्याचा तुकडा तू 10 रुपये विकला त्याच कपड्याचा तुकडा तू 20 रुपये विकला आणि त्याच कपड्याचा तुकडा तू 200 रुपये विकला. बाळा याचं तू काय शिकला का नाही. तो बाळ बोलला येस बाबा मी आज खूप शिकलो. काय शिकला की इच्छा तिथे मार्ग असू शकतो जिथे जिद्द असेल तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. बाबा म्हणले अरे हो रे बाळा हे तर आहे पण या गोष्टीतून मला एक तुला वेगळं शिकवायचं होत. तो बाळ बोलला की काय कोणती गोष्ट त्याचे बाबा म्हणले त्याला की मुलगा बाळा कपडा एकच होता त्याच कपड्याची किंमत तू 10 रुपये केली त्याच कपड्याची किंमत तू 20 रुपये केली आणि त्याच कपड्याची किंमत तू
परीक्षा रूपे गेली जर एका जीर्ण झालेल्या कपड्याची मळकट झालेल्या कपड्याची किंमत तू 10 रुपयावरून 200 रुपये देऊ शकतो तर तुझ्या आयुष्यामध्ये स्वतःची किंमत तू किती पटीने वाढवू शकतो याचा विचार कर. मला हे तुला या गोष्टीतून शिकवायचं होतं की जर कपड्याची किंमत आपण ठरवू शकतो तर या समाजामध्ये जगत असताना या समाजामध्ये वावरत असताना आपण आपली किंमत स्वतः ठरवतो. तुम्ही आज तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण केली आहे का नाही ही गोष्ट का सांगतो मी. कारण त्या जी मुलांबरोबर तुम्ही आहात त्या मुलांना स्वतःची किंमत स्वतः कशी निर्माण करायची हे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता. आवडली गोष्ट तुम्हाला? आणि मित्रांनो ही फक्त गोष्ट नाहीये तर ही सत्यकथा आहे. आणि हाच मुलगा पुढे रॉबर्ट जॉन नावाचा बॅडमिंटन खेळतो आपल्या जगामध्ये आला आणि जबरदस्त असं श्रीमंत आणि असं व्यक्तिमत्व ते आज आपल्या इथे जगामध्ये आज उभं आहे ही त्याची गोष्ट आहे. की एकेकाळी घरामध्ये दोन वेळचं खाणं नसणारा रॉबर्ट जॉन फक्त वडिलांच्या एका सामन्यावरून त्याने त्याच्या आयुष्यामध्ये असा अमूलाग्र बदल घडवलाय. मित्रांनी गोष्ट सांगण्यामध्ये कारण काय की तुम्ही शाळेमध्ये जीवशास्त्राचा विषय शिकवतो आपण शिकवतो का नाही? आपण जीवशास्त्राचा विषय शिकवतो.